नमस्कार, मी मनाशी पाठी, बातमीपत्रात तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून बिश्नोई गँगकडून ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानच्या बुंदी येथून अटक करण्यात येते आहे. आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, काय अधिक माहिती आहे? याच्या आधी त्याच्या घराच्या बाहेर गोळीबार झालेला होता आणि त्यानंतर बिश्नोई गँगच्या काही सदस्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती. मात्र तरी सुद्धा सलमान खान हा बिश्नोई गँगच्या टार्गेटवरती असल्याचं अजून सुद्धा पाहायला मिळत आहे. एका बिश्नोई गँगच्या एका आरोपीनं युट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला होता काही दिवसापूर्वी आणि त्यामध्ये सलमान खानच्या सगळ्या शेड्यूलची माहिती आम्हाला आहे आणि त्यामुळे त्याला प्रवास करतानाच आम्ही वाटेतच अडवून ठार मारणार आहोत अशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली होती. आणि यानुसार मुंबई पोलिसांनी एक नवा गुन्हा दाखल केलेला होता गुन्हे शाखेच्या वतीनं आणि त्यानंतर तपासादरम्यान आरोपी हा राजस्थानच्या कोटामधल्या बुंदी गावात राहत असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानुसार गुन्हे शाखेचं एक पथक हे बुंदी गावात गेलं आणि तिथून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांचं पथक हे मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे आणि जवळपास 2:30 सुमारास ते मुंबईमध्ये आरोपीला घेऊन दाखल होतील. मात्र सलमान खानसाठी बिश्नोई गँगकडून एक वेगळा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कट सुद्धा रचलेला होता आणि तरी सुद्धा सातत्यानं त्याला मारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आखलेल्या होत्या आणि अजून सुद्धा धमक्या ज्या आहेत त्या बिश्नोई गँगच्या वतीनं दिल्या जात आहेत. काही बिश्नोई गँगचे जे मोठे गँग मधले आरोपी आहेत गोल्डी बरार असतील किंवा अनमोल बिश्नोई असतील यांच्या नावाचा वापर करून हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करण्यात आलेला होता आणि त्यानुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केलेली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आणि बुंदी येथून आता जयपूर विमानतळावरून मुंबई विमानतळावरती जवळपास 2:30 दरम्यान हे पथक आरोपीला घेऊन पोहोचणार आहे आणि त्यामुळे एक मोठी कारवाई म्हणावी लागेल. मात्र सातत्यानं मागच्या काही महिन्यापासून आपण पाहतोय की अभिनेता सलमान खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळते. नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.